बातमी आहे पिंपरी येथून. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील मानधनावरती काम करणाऱ्या परिचारकांनी आज रुग्णालयाच्या समोर भर पावसात आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. अखेर भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश दादा लांडगे यांनी आपल्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील, तसेच आपल्या न्यायालयीन लढ्यामध्ये आम्ही आपल्या सोबत आहोत असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेविका सुजाता पालांडे, नगरसेवक विकास डोळस, वायसीएमचे अधिष्ठाता राजेश वाबळे, संघटनेच्या पदाधिकारी कल्पना पवार, योगिता गुरव, पूनम शिवशरण तसेच परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी महासभा ठराव क्रमांक 556 दिनांक 26/8/2020 अन्वये यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय संत तुकाराम नगर पिंपरी पुणे येथील सर्व मानधन परिचारकांना महापालिका आस्थापनेवरती त्वरित कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, तसेच महासभा ठराव क्रमांक 556 ची अंमलबजावणी होतपर्यंत समान काम समान वेतन यानुसार वेतन देण्यात यावे, तसेच मानधनात वाढ करण्यात यावी. फेब्रुवारी 2021 पासून मानधनात 2000 रुपये जे कपात करण्यात आले आहेत ते पूर्ववत करून ते कपात केलेली रक्कम फरकाने त्वरित मिळावी, तसेच कायमस्वरूपी कर्मचारीप्रमाणे वैद्यकीय सुविधा व इतर आर्थिक लाभ देण्यात यावे, या प्रमुख मागण्या या आंदोलनादरम्यान आंदोलकांकडून करण्यात आल्या. सगळे राजकीय लोक घेतली यांना कायम स्वरूपी त्यांना घटी होतच राहिलेले आहेत.